वन विभाग तथा इको प्रो के सहयोग से बाऊपेड़ परिसर से पेड़ पर फंसे बंदर के बच्चे को किस प्रकार रेस्क्यू किया गया, देखते इस खबर में। बाऊपेड़ परिसर के पंचशील चौक में एक बंदर का छोटा बच्चा बीते 3-4 दिनों से पेड़ पर फंसा हुआ था और नागरिकों ने इसकी जानकारी वन विभाग के साथ इको प्रो को बीते शाम को दी और आज सुबह वन विभाग की बचाव टीम के साथ इको प्रो की भी टीम वहां पर पहुंची और बंदर के बच्चों को बचाने का रेस्क्यू ऑपरेशन शुरू किया गया। हालांकि पेड़ काफी बड़ा और घना होने से बड़ी मुश्किल से बंदर के बच्चों को रेस्क्यू किया गया, जिसमें परिसर के नागरिकों का भी काफी सहयोग रहा। वहीं इस रेस्क्यू ऑपरेशन के संबंध में वन विभाग की टीम की ओर से जानकारी दी गई। काल सायंकाळी आम्हाला माहिती मिळाली होती की एक बंदराचं पिल्लू आपलं पंचशील चौक बाऊपेठला झाडावर लटकलेल्या स्थितीत आहे म्हणून, म्हणजे पायात मांजा वगैरे लटकला आहे म्हणून काल सायंकाळी आम्ही आलो होतो, पण अंधार पडल्यामुळे आम्हाला काही दिसू करता नाही आलं। मग आज सकाळी आम्ही आमची आरआरयू टीम चंद्रपूर पुन्हा इको प्रोवाले बंधू भाऊ धोत्रे त्यांची टीम आणि आपल्या अग्निशमक दल त्यांची टीम यांच्या संयुक्त याच्याने आम्ही आता पिल्लूला रेस्क्यू केला आहे। साथ ही इको प्रो के संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे ने भी इस संबंध में मीडिया को जानकारी दी। बाऊपेठ परिसरातील पंचशील चौकातून काल मैसेज मिळाला होता की एक माकडाचा जो पिल्लू आहे ते मागील 2-4 दिवसापासून इथे अडकलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज सकाळी वन विभाग, इको प्रो आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकेचं फायर विभाग या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ते नवजात जे काही बाळ आहे जे झाडाच्या फांदीमध्ये अडकलेलं होतं सध्या तरी त्याला तिथून वेगळं केलेलं आहे आणि तो माकडांचाही हैदोस आहे। अशा कठीण परिस्थितीमध्ये सर्वांनी टीमवर्क करत त्या माकडाला वेगळं केलेलं आहे, सोबतच इथच्या स्थानिक नागरिकांचीही मदत झालेली आहे। अशा रीतीने रेस्क्यू ऑपरेशन इथे पार पडलं आहे।